हेलो हेलो मामी, पूजा बोलते। बोल पूजा, लवकर आठवण झाली सासरची। असं काय करताय तुम्ही? बरं ते जाऊ देत, मी हे सांगायला फोन केलाय की आज आम्ही तिकडे येतोय। हा पण मी आधी आईकडे जाईन आणि मग घरी येईन। हा अग, आधी सासरी यायचं असत, एवढंही कळत नाही तुला? मामी मी येते ना संध्याकाळी, हवं असलं तर रूपाला घेऊन येते सोबत जेवायला। हो मग चालेल चालेल, किती दिवस झाले रूपाला भेटले नाही ग मी। इतकी दुष्ट आहेत ना तुझ्या घरची माणसं, साधा फोनवर बोलून सुद्धा देत नाही का तिच्याशी? मामी मला कळलंय सगळं। हे बघ पूजा, मी तुझ्याशी वाईट वागली असेल पण मोठ्या मनाने माफ कर ग मला। मला एक कळलंय, कल्याणीची वाट लावायची असेल तर आपण तिघींनी एकत्र यायला हवं। हल्ली किती कौतुक सोहळा चाललाय तिचा तू ऐकलंच असशील ना? आपण तिघींनी मिळून त्या कल्याणीचा फायनल बँड वाजवायचा, काय? ओके मामी, पण मी आधी तिकडे येते मग आपण बोलूया। हो ये ये ये, रुपेला घेऊन या। बाय। खूप खुशीत दिसत आहे कांचन मला बाई। ऐकलंय मी सगळं, सगळं ऐकलंय। थांब आता सांगतोच। अरे कुणाला सांगतोस, कुणाला सांगतोस? अक्का साहेबांना। अक्का साहेबांना सांगतोच। या तीन बायका मिळून अतिशय घाणेरडा असा एक गट रचता। आपल्या बिचाऱ्या भोळ्या भाबड्या कल्याणीच्या विरोधात। देवा देवा, नक्कीच नक्कीच त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय। मला सांग, जेल मधून परत आला तो तुझा नवराच आहे, त्याचा जुळा भाऊ नाही? राम और श्याम तसा चिंत्यावर पिंट्या। अहो बंस, यांना जुळा भाऊ आहे की नाही ते मला काय विचारताय? तुमच्या तीर्थरूपांना विचार। हा बाबा, फोनच करते त्यांना। कुठे वर उच्चात म्हणलंय, उच्चात म्हणलंय नवरा बायकोनी नुसता। मी काय म्हणते बंस, तुम्हाला माहिती उद्या काय? गुढी पाडवा। नीटबॉल गाडवा। काय कारते? सोहमराव, सगळी तयारी झाली आहे ना? हो, सुरुवातीची सगळी तयारी झाली। सगळं व्यवस्थित आखलंयस ना? अगं हो आई, एकदा हा पाडवा पार पडला की मग आपण ठरवले तसं सगळं करायचं। वा छान, त्यातली एकही गोष्ट कल्याणीला कळवू न द्यायची काळजी घ्यायची। हो पण तुमची तयारी झाली का? मला कसली तयारी, काही करायचंय का? नाही नाही, तयारी म्हणजे ही आपली गुढी पाडव्याची, काय करायचं ते जरा ठरवत होतो। अहो तुम्ही नका काळजी करू, मी सगळी तयारी केली आहे, सजावट खाणं पिणं सगळं तयार आहे। पाहिलंस ना सोहम, कल्याणीची सगळी तयारी झाली आहे, तुझं काय? माझं काय? अरे असं काय करतोस, पाडवा आहे, एखादी भेटवस्तू नाही का देणार तू तिला? काय देणार ना, म्हणजे तिच्याकडे आहे सगळंच, साड्या दागिने वगैरे असं तीच म्हणते, ती काही मागतच नाही। आणि त्यातून आत्ताच 30-35 हजार खर्च झालेत, त्याचंही दडपण आहे, त्यामुळे झाली आहे बरीच खरेदी असं तिचं म्हणणं आहे। हो ना, त्यातल्या कित्येक साड्यांच्या अजून घड्याही नाही मोडल्या। अगं मग त्यातलीच एखादी चांगली निवडणी नाही सूर्या? आणि तुम्ही दोघ पूजेला बसायचं, या वर्षीची गुढीची पूजा तुम्ही दोघ।
करा, पूजा करा। पाडव्याला रूपा अडवी येणार आणि कल्याणी रडवी होणार। अगं बाई, मामंजी पूजा आणि जावई बापू आले वाटत। अगं देवकी, हो आले। अगं ये पटकन। आले आले आले। मंडळी आली का? हो ग। अगं बाई चला। या, नमस्कार। या, या। एक मिनिट हा दे। थांब रूपाताई, अगं असं काय करतेस? अगं माझं आणि यश दादाचं रक्ताचं नातं आहे, तुझा फक्त मानलेला भाऊ आहे तो, सरक। या या जावई बापू, या सुखी रहा। काय म्हणतेस? एकदम ठीक, तू कशी आहेस बा? छान, बसा पूजाताई, बसा। पावलो पावली तुझी आठवण निघायची। हा रूपा कशी आहेस? मी मस्त। अगं आम्ही सगळेच आनंदात आहोत। काही दिवसानंतर तुला आत्या म्हणणारे एक गोंडस बाळ येणार आहे घरात। म्हणजे? अगं तिकडे काय बघतेस? इथे मी मी काय? तू रूपा? जावई बापू, काय माता तब्येत कशी आहे तुमची? हो आता बरी आहे। मग काय, मुंबईत जम बसला आता? सगळं जमलंय ना आता व्यवस्थित? हो आजोबा, देवाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप चांगलं चाललंय। बरं झालंय यश। आणि कसं आहे, माणसाच्या हातात कर्तृत्व आणि कसं बसलं की तो कुठेही यशस्वीच होतो। पूजावंत, तुम्हाला कशी वाटली मुंबई? खूप मोठं शहर आहे ना ते? मोठं आहे ग, पण मला नाही आवडलं। म्हणजे बघ ना, कुठलाही सीझन असो सारख्या आपल्या घामाच्या धारा शी, त्यापेक्षा आपलं कोल्हापूरच चांगलं। अगं मग पूजा तू इथेच राहा ना, यश दादा येत जाईल तुला भेटायला। काय यश, चालेल ना? पूजा वंस, यश दादा तुम्ही दोघं फ्रेश होता का? मी पानं वाढते। पूजा चल माझ्या खोलीत जाऊ, किती गप्पा मारायच्या मला तुझ्याशी। चल सांभाव ना आपण। अगं तूच गप्पा मारायला बोलवलंस ना, मग आता काय? अगं गप्पा मारायची चोरी झाली ना इथे? तुमच्या आई साहेबांनी छुपा कॅमेरा लावलाय माझ्या खोलीत। काय छुपा कॅमेरा? आई पण ना कधी कधी अतीच करते। हो ना, पण मी पण रूप आहे। कॅमेरा आत लावलाय ना, इथे नाही, आपण इथे बोलूच शकतो। कसं आहे ना रूपा, इच्छा असली ना की मार्ग आपोआप निघतात। बरं ते जाऊ देत, तू काय सांगणार होतीस?
आता पाडवा आहे ना, कल्याणीबाई मी रोतील. आणि जेव्हापासून त्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे ना, तेव्हापासून सगळ्यांनी त्यांना डोक्यावर बसवले. पूजा, असं काहीतरी करायला हवं जेणेकरून कल्याणीची फजिती होईल. असं इथे चोरासारखं उभं राहून बोलण्यात काय अर्थ आहे? आपण एक काम करूया, आजची जेवणं झाली ना आपली की आपण तुझ्या घरी जाऊया. म्हणजे मामींना मी तिकडे येणार हे सांगितलंय, तूही चल माझ्यासोबत. मला असं वाटतं की आता मामीच काहीतरी आयडिया देतील. माझ्या घरी? हो. अगं त्यासाठी परवानगी दिली पाहिजे ना त्या आईने. सॉरी, तुझ्या आईने. ती काळजी तू करू नकोस. आता मी आले ना, मी बघेन तुला तिकडे कसं न्यायचं ते. असं असेल तर उत्तम आहे. आता आपण दोघी मिळून आपल्या विजयाची गुढी उभारू आणि त्या कल्याणीची पुडी बांधू. काय? खूप बरं वाटलं तुम्ही दोघं आलात. नाही म्हटलं तरी खूप एकटी पडल्यासारखी झाली होती पूजा. एकतर नवीन शहर, त्यात मी माझ्या कामाच्या व्यापात. अनायसा पाडवा आहे म्हटलं जाऊन यावं. नाही, हे मात्र तुम्ही उत्तम केलं. पण घोड्यावर बसून आला नाहीत ना? म्हणजे आजोबा? म्हणजे असं की काय ते वरण पाणी घाला, मी निघालो. लगेच जायचंय, एक दिवस सुद्धा थांबणार नाहीये. असं नाहीये ना? काय हो मामांजी, ओ ते लाख म्हणतील जायचं म्हणून, पण घर कुणाचं आहे? तुमचं. तुम्ही सांगितल्याशिवाय थोडीच ते जाणार आहेत. हो की नाही यशराव? हे मात्र खरं आहे यशराव. ह्या घरात यायचं तुमच्या मर्जीने असत, जायचं मात्र आजोबांच्या मर्जीने. बर का? काय ग, काय चाललंय तुम्हा दोघींच? पूजा आल्याबरोबर रुपालीच्या खोलीत होतीस, जेवण झाल्यानंतर परत दोघी वर गेलात गप्पा मारायला. ती कल्याणी एकटीच सगळी काम करते. आई अगं, तिला कामाशिवाय दुसरं काही सुचत का? पूजा, आम्ही दोघी खूप दिवसांनी भेटलो ना, म्हणून गप्पा मारत होतो. या अशा नड्डा भाऊजया कुठेही बघायला मिळणार नाही, ते आपल्या घरात आहेत. हो ना. आई, आई मी काय म्हणते? म्हणा. अग मला ना जरा पार्लर मध्ये जायचंय. पाडवा आहे ना म्हणून. काही नाही, एकटीला जायचा कंटाळा आलाय. रुपाला नेऊ सोबत? जा. पण पण काय? पण लवकर परत या. काळोख होण्याआधी तुम्ही दोघी मला घरात दिसलात पाहिजे. कळलं? ठीक आहे, तू काळजी करू नकोस, आम्ही वेळेत येऊ. रूपा चल आवरून निघूया. हो, आलेच हा. काय हे राजलक्ष्मी, कशाला त्या दोघींना परवानगी दिली जायला? त्या दोघी एकत्र आल्या की काय करतात तुला माहिती आहे ना? मग
मैडम रूपा झाली की सगळी तयारी हा मांडव घराला माणसं येतच असतील मांडव माझी थट्टा करतेस हा थट्टा करते रूपा रूपा रूपे 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 कशी ग माझी पोर होती आधी अगदी द्राक्षा सारखी आणि तो सुकून मनुका झालीये यश पूजा या 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 ये गो माझी पोपडी ती हळू हळू सावकर 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 हळू हळू चालायचं आता हळू चालायचं हा ये बस 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 पूजा यश बसा 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 रुपे तुझ्यासाठी समोसे मागवते समोसे अय्या समोसे अय्या का अय्या घेऊन ये जा किट्टू माझ्यासाठी ती फिरणी पण आण हा रूपा आज की नाही ते दुकान बंद असतं आपण उद्या आणूयात हा उद्या काय उद्या कोल्हापुरात का फक्त एकच दुकान आहे चिंताला घेऊन जा त्याला माहिती आहे कुठे चांगले मिळते फिरणी आणि समोसे सुद्धा काय झालं ताई काय आणायचं आहे अरे रूपा बेटा वाह कशी आहेस तू यश पूजा यश कसा आहेस एकदम मजेत वाह वाह तुम्हा तिघांना इथे बघून मला खूप 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 आनंद झालेला आहे चिंता गप्पा नंतर मार फिरणी आणि समोसे घेऊन यांच्यासाठी जा मन शुद्ध तुझ गोष्ट आहे फिरणी मोलाची फिरणी मोलाची चल किट्टू राणी आणू समोसे फिरणी दुधाची फिरणी दुधाची लग्न काय झालं मामा कवी झाला एकदम कवी कसला भिकेचे डोळे लागले काय काय नाही काय नाही यश तू बस हा मी तुझ्यासाठी चहा करून आणते हा पूजा रूपा चला यश साठी चहा करूया हा चला चहा करायला तिघी एकदम आणतो ना चहा करून आणतो चला चला रूपा पूजा चला चला चहा करून आणतो बस 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 चला चल 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 हळूहळू सावकाश सावकाश चहा करूया आपण हा मम्मा तू चिंता मामाला असं बाहेर का पाठवून दिलंस ग बाहेर पाठवून दिलं कारण त्याची केस आता हाताबाहेर चालली म्हणजे म्हणजे अगं संत झालाय ना तो कुणाला काही बोलायचं नाही कुणाचं वाईट चिंतायचं नाही झुरळ सुद्धा मारत नाही तो हल्ली म्हणतो कसा झुरळाला सुद्धा मन असत वेळ वेळ लागेल ग मला आता रुपे बरं ते जाऊ दे मला सांग तुझ्या घरची काय खबर तिथे काय कल्याणी एके कल्याणी आता पाडवा आहे ना कल्याणी बाईंचा कौतुक सोहळा सुरू होईल नवीन वर्षात पण मामी आता तुम्हीच काहीतरी सुचवा कल्याणीच्या नवीन वर्षाची सुरुवात ना एकदम धमाकेदार व्हायला हवी काहीतरी आयडिया काढूया काय करूया बरं काय करूया आयडिया बघा तुम्हाला पटतंय का Thank you.